स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार रुपाली, रुपाली खुँग खुँग मी रुपाली आणि आपल्या रुपाली किन चॅनल चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत मंडळी आज आपण कोणतीही रेसिपी पाहणार नाही किंवा एखादा क्राफ्टही पाहणार नाही आणि त्याचबरोबर आपल्या संस्कृतीबद्दलचे जे मी व्हिडिओ बनवते सणांविषयीची तेही आज आपण पाहणार नाही तर आज मी तुमच्याबरोबर एक माझा स्त्री स्वामी समर्थांबद्दलचा एक अनुभव शेअर करणार आहे तुम्ही सर्वजण माझ्या चॅनलवर येणाऱ्या सर्व व्हिडिओजना भरपूर प्रतिसाद देत आहात त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी जे स्वामींचे गुरुवार आहेत कुणी नऊ करतं कुणी अकरा करतं कुणी एकवीस करतं तर मी केलेले एकवीस गुरुवार आणि त्याचं मला जे मिळालेलं फळ आहे किंवा अनुभव आहे तो मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे मी काही फार कट्टर स्वामी भक्त नाही पण मला जितकी जमेल तितकी मी स्वामी सेवा करण्याचा प्रयत्न करत असते तर ही स्वामी सेवा करण्याची गोडी मला कशी लागली मी मुळची सोलापूरची असल्यामुळे अक्कलकोट जवळच आहे त्यामुळे स्वामींबद्दल माहिती होती वर्षातून एकदा तरी अक्कलकोटला मंदिरात जाण्याचं योग यायचा पण इतकं की स्वामींची सेवा दर गुरुवारी करावी मंदिरात जावं स्वामींचे गुरुवार करावेत असं माझ्या मनात केव्हा आलं तर जेव्हा मी मुलीला माझ्या एक मुलीला डान्स क्लासला सोडायचे आणि तिथेच जवळ स्वामी समर्थांचं मंदिर होतं एक तास डान्स क्लास असायचा मग एक तास करायचं काय म्हणून मी म्हटलं त्याच आपल्याला तेवढी स्वामी सेवा होईल म्हणून मी मंदिरात जायचे दर्शन घ्यायचे तिथे बसून नामस्मरण करायचे असं करत करत मला स्वामी सेवेची गोडी लागली आता या ही स्वामी सेवेची गोडी इतकी लागली की मुलीला क्लास नसला तरी मी मंगळवार आणि गुरुवार जाऊन मंदिरात जाऊन पाया पडून येते मग आता हे गुरुवार कसे करायचे काय व्रत करायचं किंवा कुठली पोथी वाचायची यासाठी मी यूट्यूबवर स्वा स्वामींचे एकवीस गुरुवार अकरा गुरुवार अशी माहिती सर्च केली तेव्हा मला एका ताईंचा व्हिडिओ मिळाला त्यानुसार मग मी स्वामींचे गुरुवार करायला सुरुवात केली मंडळी तुम्ही विश्वास ठेवणार नाही पण मी जेव्हा गुरुवार करायला लागले त्याच्या तिसऱ्या ते चौथ्या गुरुवारीच मला स्वामींचा साक्षात्कार झाला म्हणजेच एखादा मला जे हवं होतं तो अनुभव आला आता तो काय तर मी नुकतंच यूट्यूब माझं यूट्यूब चॅनल चालू केलं होतं आणि त्यावर मी रेसिपीज क्राफ्ट डान्स असे वेगवेगळे जे माझ्यामधील माज़ कलागुण आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करत असते पण वर्ष झालं तरी माझं चॅनल काही मॉनिटाईज होत नव्हतं पण जेव्हा मी जवळजवळ दोन डिसेंबरपासून दोन डिसेंबर दोन हजार एकवीसपासून मी स्वामींचे एकवीस गुरुवार करायला सुरुवात केली त्याच वेळी डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये माझा एक व्हिडिओ फार व्हायरल झाला तो म्हणजे संक्रांतीविषयीची माहिती आप या व्हिडिओमध्ये मी आपले जे संक्रांत भारतीय सण आहेत त्याबद्दल सर्व माहिती काळे कपडे का घालावेत याविषयी भरपूर अशी छान माहिती दिली होती आणि प्रत्यक्ष व्हिडिओही दाखवला होता त्यामुळं हा व्हिडिओ अगदी व्हायरल झाला जवळजवळ पाच ते सहा लाख त्याचे व्ह्यूज झाले आणि यामुळं माझं चॅनल मॉनिटाईज झालं म्हणजे स्वामींनी एकवीस गुरुवार पूर्ण व्हायच्या आधीच मला साक्षात्कार दिला किंवा मला मला जे फळ हवं होतं अनुभव त्याचा अनुभव अनुभूती दिली आता हे स्वामींचे गुरुवार मी कसे केले किती केले कोणती पोथी वाचली याविषयी मी आता तुम्हाला थोडक्यात सांगते तुम्ही हे गुरुवार नऊ अकरा एकवीस या संख्येत करू शकता आता या स्वामी सेवेसाठी गुरुवार करण्यासाठी आपल्याकडे आवश्यक असणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत तर स्वामींचा एखादा फोटो किंवा मूर्ती हे जरूर असायला हवं त्यानंतर स्वामींची सारामृताची जी एकवीस अध्यायांची जी पुस्तक आहे पोथी आहे ती असायला हवी या ज्या दोन गोष्टी आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्या तुमच्याकडे नसतील तर तुम्ही बाजारातून लवकर विकत घेऊन या आणि त्यानंतर ही गुरुवारची पूजा सुरू करा तर यानंतर ही पूजा तुम्ही देवाऱ्यावरही मांडू शकता जर तुमच्याकडे मूर्ती किंवा फोटो असेल तो देवाऱ्यात ठेवलेला असेल तर तुम्ही ते पूजा करू शकता किंवा बाजूला सुद्धा सुद्धाही पूजा करू शकता अगदी सोपी पूजा आहे मी माझ्या पद्धतीने केली आणि त्याचा अनुभव मला लगेच मिळालेला आहे आणि मी दरवर्षी हे एकवीस गुरुवार अकरा गुरुवार मला ज्या क्षमते माझ्या क्षमतेने जितके होतील तितके मी करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याचा मला अगदी छान सुखद अनुभव येत असतो आणि तुम्हीही तु हा गुरुवार केला तर तुम्हालाही अगदी छान अनुभव येतील तेच तुम्ही नंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता आता यानंतर आपल्याला लागणारी तिसरी वस्तू म्हणजे जपमाळ जपमाळ नसली तरी आपण मनामध्ये स्वामींचा जप करू शकतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा आपण हा जप करू शकतो आता मी हे गुरुवार कसे केले ते तुम्हाला सांगते तर प्रथम जे पहिल्या गुरुवारी मी लवकर उठून वगैरे सर्व घरातील कामं वगैरे झाल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर मी ज्या कारणासाठी हा गुरुवार करत आहेत त्याचा के संकल्प केला संकल्प करताना काय करायचं आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घेऊन त्याच्यात थोडे तांदूळ किंवा फूल ठेवून आपण जो आपला जो मानस असेल इच्छा असेल ती स्वामींशी बोलून दाखवायची आणि स्वामींना याच्यात मला फळ येऊ ये मा दे यश येऊ दे तुमचे गुरुवार करण्यामध्ये मला यश ये येऊ दे अशी प्रार्थना करायची आणि ते पाणी तामणात सोडायचं आणि हा संकल्प करायचा त्यानंतर स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन नारळ आणि खडीसाखरेचा प्रसाद ठेवायचा आहे आणि संकल्प आपला हा जो संकल्प आहे तो पूर्णत्वास पूर्णतास येऊ दे किंवा पूर्ण होऊ दे अशी स्वामींच्या चरणी मनोभावे प्रार्थना करायची आहे मंदिरात आपण जाऊन नारळ आणि खडीसाखर अर्पण केल्यानंतर घरी आल्यानंतर आपण स्वामींची आरती म्हणायची आहे निरंजनाने पूजा करायची आहे आणि आरती झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे आता हा किती वेळा तर अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्राचा जप करायचा आहे अगदी प्रभावी असा हा मंत्र आहे यामुळे घरामध्ये तुम्हाला लगेच जाणवेल की प्रस तुम्हाला एक प्रकारची प्रसन्नता लाभेल यासाठी हे अकरा हे जे तारक मंत्राचा जप आहे तो अकरा वेळा म्हणायचा आहे आणि जर तुम्हाला हा मंत्र हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो देत आहे तुम्ही तिथे जाऊनही हा मंत्र म्हणू शकता किंवा तुम्हाला यूट्यूबवर किंवा गुगलवर कुठेही मिळून जाईल मी मी काय केलेलं आहे जे सारामृताचं माझं पुस्तक आहे एकवीस अध्यायांचं त्याच्या मागच्या बाजूलाच हे तारकमंत्र लिहून घेतलेलं आहे त्यामुळं मला तिथल्या तिथेच लगेच वाचता येत त्यानंतर आपण तारकमंत्राचा ता जप झाल्यानंतर अकरा वेळा जप झाल्यानंतर काय करायचं आहे तर अकरा वेळा जपमाळ करायची आहे आणि प्रत्येक वेळे स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असा जप करायचा आहे मंडळी तुम्हाला ख आश्चर्य वाटेल पण असा जप करत असताना आपल्याला एक आत्मिक समाधान आनंद प्रसन्नता मिळते तुम्ही नक्की करून पहा जरी तुम्हाला हे गुरुवार जमले नाही तरी दिवसातून एकदा तरी हा जपमाळ करा स्वामी समर्थांचा आणि नक्कीच चांगला अनुभव येईल स्वामींची आरती झाल्यानंतर जपमाळ झाल्यानंतर आणि तारकमंत्र म्हटल्यानंतर आपण तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्वामींचे जे एकवीस अध्यायाचा सारामृताचं जी पोथी आहे ती वाचायची आहे आणि एका पठनात आपण ही पूर्ण करायचे एकवीस अध्याय पूर्ण करायचे आहेत आज सात नंतर पुढच्या गुरुवारी सात असं नाही तर पूर्ण आपल्याला एक एकाच बैठकीत ती पूर्ण एकवीस अध्याय वाचायचे आहेत मी हे शक्यतो संध्याकाळी दिवाबत्ती झाल्यानंतर वाचायचे किंवा जमलंच तर सकाळीही तुम्ही वाचू शकता दुपारी शांतता असते तेव्हाही ते वाचू शकता पण एका बैठकीत झाले पाहिजेत प्रत्येक गुरुवारी आपल्याला हे एकवीस अध्यायाचं सारामृताचं जी पोथी आहे ती वाचायची आहे जवळ जवळ फारसा वेळ लागत नाही एक ते दीड तास लागतो आणि तुम्हाला सवय झाल्यानंतर तर, तर चाळीस ते पन्नास मिनिटांमध्ये आपण सहज वाचू शकतो आणि इतक्या सुंदर अशा कथा याच्यामध्ये आहेत या सारामृताच्या पोथीमध्ये स्वामींच्या स्वामी प्रकट कसे झाले किंवा त्यांनी लोकांचा उद्धार कसा केला याबद्दल सर्व अशा छोट्या छोट्या कथा गोष्टी आहेत याच सारामृताच्या पुस्तकातून मला लक्षात आलं की स्वामींना फक्त भक्ती हवी आहे आपण किती मोठ्या प्रमाणात करतो किती मोठ्या प्रमाणात त्यां खर्च करतो यापेक्षा तुम्ही मनाने भक्तिभावाने प्रसन्नतेने स्वामींचे सेवा कशी करता याला स्वामी महत्त्व देतात तर अशा पद्धतीनं मी एकवीस गुरुवार हे केलेले आहेत तुम्ही अकराही करू शकता नऊही करू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे आणि तुमच्या शरीरशक्तीप्रमाणे तुम्हाला हे गुरुवार करायचे आहे आता शेता हे स्वामींचे गुरुवार करताना आपल्याला उपवास करायचा आहे तुम्ही एक भुक्त राहूनही उपवास करू शकता म्हणजेच एक वेळ जेवण घेऊन उपवास करू शकता तुमचे शरीर जसं साथ देईल तसं तुम्हाला हा उपवास करायचा आहे किंवा पूर्ण दिवस उपवास करू शकता आणि फराळाचे पदार्थ जसं साबुदाणा खिचडी किंवा भगर किंवा तळणीचे पदार्थ असं किंवा फळ यावर तुम्ही हा उपवास करू शकता बरेच जण निरंकारही उपवास करतात आता आपल्या शरीर जसा साथ देईल यथाशक्ती आपल्या शरीर जसं सा शरीर शक्तीप्रमाणे प्रकृतीप्रमाणे आपण हे उपवास करायचे आहेत मी हे गुरुवारचे उपवास पूर्ण दिवस उपवास करते आणि यावेळेस मी शक्यतो भगर म्हणजे भगरीची उपीट म्हणाल अशा पद्धतीने आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतं त्यामुळे मी तेच करते किंवा तळणीचे पदार्थ खात शाबुदाणा पचण्यात जड असल्यामुळे तो शक्यतो मी टाळते आणि अशा पद्धतीने मी स्वामींचे गुरुवार केलेले आहेत त्याचं नक्कीच तुम्हालाही चांगलं फळ मिळेल मलाही याचा भरपूर साक्षात्कार आलेला आहे आता ही स्वामी समर्थांचे पूजेची मांडणी कशी करायची ती आता आपण पाहूयात या ठिकाणी मी इथे छोट्या टेबलवर एक कापड अंथरलेला आहे तुम्ही कुठल्याही रंगाचं कापड घ्या पण कापड नवीन असलं पाहिजे जर तुमच्याकडे पाट किंवा चौरंग असेल त्यावरही तुम्ही ही, ही पूजा मांडू शकता या ठिकाणी त्यानंतर मी इथे छोटा पाठ घेतलाय त्याच्यावर स्वामींची फोटो फोटो ठेवलेला आहे त्याबरोबरच मी इथे जपमाल ठेवलेली आहे आणि इथे मी दिवाळी लावून घेतलेला आहे आणि या साईडला मी घंटी ठेवलेली आहे जर तुमच्याकडे शंख असेल तर तुम्ही शंखही ठेवू शकता आणि स्वामींसाठी पाणी ठेवलेलं आहे आणि एक छोटीशी रांगोळीही काढून घेतलेली आहे आणि इकडे उदबत्तीही लावलेली आहे आणि आपण जे सारामृताचं वाचन करणार आहोत पोथीचं ते मी इथे समोरच ठेवलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने एकवीस अध्यायांचं ही पोथी आहे आता मी स्वामींच्या फोटोला आणि सारामृत्याच्या पुस्तकाला अष्टगंध विभूती आणि हळद कुंकू लावून घेते इथे मी जपमाळालाही हळद कुंकू लावलेला आहे आणि घंटीलाही लावलेला आहे दिव्यालाही हळद कुंकू लावून घेते त्यानंतर स्वामींच्या फोटोला हार किंवा फुलं व्हायची आहे जी तुम्हाला मिळेल त्या पद्धतीने तुम्ही स्वामींच्या चरणांशी हार किंवा फुलं ठेवायची आहेत यानंतर मी एक फळ ठेवलेला आहे आणि स्वामींच्या नैवेद्य म्हणून साखर ठेवलेले आहे तुम्ही कोणताही नैवेद्य गोड नैवेद्य करू शकता यानंतर आपण जै आरती करणार आहोत जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती वाळू चरणी ठेवून या माथा नंतर आपण हा प्रसाद स्वामींना अर्पण करणार आहोत अशा पद्धतीने आपण ही स्वामींची गुरुवारची पूजा मांडलेली आहे आणि संध्याकाळी दिवाबत्ती झाल्यानंतर परत एकदा आरती निरांजनाने आरती करून आपण जो काही घरात नैवेद्य बनवाल पोळी भाजी आणि एखादा गोडाचा पदार्थ किंवा साखर परत एकदा दाखवून नैवेद्य दाखवून आपण हा उपवास करायचा आहे आरती आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपण स्वामींचे तारकमंत्र म्हणणार आहोत अकरा वेळा आपल्याला हा तारकपंत म्हणायचा आहे निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्या हे रे मना अतर्क गामी अशक्य करतील स्वर्णकामी यानंतर आपण ही जी जपमाळ आहे ती वेळा तीही अकरा वेळा म्हणणार आहोत आणि त्यावेळेस आपण स्वामी समर्थांचा जप करणार आहे अकरा वेळा म्हणताना अगदी सोप्या पद्धतीने मीही ते गुरुवारची पूजा मांडलेली आहे आज तिसरा गुरुवार आहे जे मी एकवीस गुरुवार सुरू केलेले आहेत त्यातला आणि आता यानंतर यानंतर मी स्वामींच्या सारामृताचं एकवीस अध्यायाचं पठन करणार आहे आणि त्यानंतर मी, मी फराळ करेन आता शेवटच्या गुरुवारी म्हणजे उद्यापन कसं करायचं तर शेवटच्या गुरुवारी तुम्ही तुमच्या घरी छोटे जे छोटी मुलं असतात अकरा मुलांना किंवा एकवीस मुलांना जेवण घालवू शक जेवण देऊ शकता किंवा तुम्हाला हे जर जमत नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन स्वामींच्या चरणी प्रसाद अर्पण करू शकता पण मी काय केलं तर माझे एकवीस गुरुवार पूर्ण झाले त्या गुरुवारी मी संध्याकाळी स्वामींच्या मंदिरात जाऊन धान्य प्रसादासाठी लागणारं धान्य जे जेवढं मला शक्य असेल तेवढं धान्य दिलं नंतर दुसऱ्यांदा जेव्हा मी एकवीस गुरुवार केले त्यावेळेस मी एक हजार एक अशी दक्षिणा स्वामींच्या चरणी ठेवली आणि सर्वांचं कल्याण कर आणि मी जी इच्छा व्यक्त केलेली आहे माझी जी इच्छा आहे संकल्प आहे तो पूर्णतास येऊ दे अशी प्रार्थना केली अशा पद्धतीनं मी स्वामींची सेवा केली आणि स्वामींचे अकरा गुरुवार एकवीस गुरुवार केले आणि त्याचंही मला फळ त्याच वेळी मिळालेलं आहे तुम्हालाही याचं फळ नक्कीच मिळेल असा कुणीही नसेल की ज्यांनी स्वामींचे एकवीस किंवा अकरा गुरुवार केले आणि त्याला स्वामींचा सा साक्षात्कार किंवा अनुभव आलेला नसेल आता हे सध्या मी चालू केलेले आहेत गुरुवार आता तिसरा चौथा गुरुवार झालेला आहे आणि तो संकल्प पूर्णतः आले की त्याचाही मी नक्कीच व्हिडिओ बनवेन आता तुम्हाला अजून एक शे गोष्ट शेअर करते मी आठ दहा दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे माझे आमचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप ज्यात माझ्या जा एक जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत ज्या आपल्या गरजेला कधीही उपयोगी पडतील अशा मैत्रिणींचा माझा ग्रुप आहे त्यामधील बऱ्याच जणी या स्वामी भक्त आहेत त्यातील एका मैत्रिणीचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता घरच्या घरातील एका व्यक्तीची हेल्थचा प्रॉब्लेम झाला होता तर तिने आमच्याबरोबर शेअर केला मैत्रिणी हव्यात आपले जे मनातील आ गोष्टी असतात आपण प्रत्येक गोष्ट घरातील व्यक्तीशी शेअर करतो असं नाही होऊ शकत आपल्याला मित्रपर्वा हसणं फार गरजेचं आहे आता मला जो मित्रपरिवार किंवा मैत्रिणी लाभलेल्या आहेत त्या अतिशय केअरिंग म्हणा किंवा प्रेमळ म्हणा किंवा गरजेलं आपल्याला कधीही एका हाकेवर येणार आहेत अशा आहेत आणि मला असा हा मित्रपरिवार लाभल्याबद्दल मी स्वामींची खूप ऋणी आहे का आणि काय झालं तर त्यातल्या एका मैत्रिणीच्या घरातील एका व्यक्तीची हेल्थचा मोठा इशू मोठा प्रॉब्लेम झाला होता आणि त्यांचे रिपोर्ट येणार होते त्यामुळं मैत्रिणी आमची जी मैत्रिणी होती ती फारच टेन्स होती तर तिनं तिच्या मनातील गोष्टी आमच्याबरोबर शेअर केल्या ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुपवरच शेअर केला, केला तर प्रत्येकीने तिला धीर देताना सांगितलं की स्वामींची प्रार्थना करत राहा स्वामी समर्थ म्हणत राहा तू स्वामी सगळ्यांच्या पाठीशी आहेत सगळ्यांचं चांगलं भलक होणार आहे असं तिला सारखं आम्ही धीर देत होतो आणि प्रत्येकजण आम्ही प्रत्येकजण आपापल्या मनामध्ये श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करत होतो त्यानंतर काही दिवसांनी म्हणजे पाच सहा दिवसांनीच घरातील व्यक्तीचा रिपोर्ट आला की नॉर्मल आहे म्हणजे तिची काळजी मिटली होती आणि तिने लगेच आमच्या ग्रुपवर तो मेसेज केला की अशा अशा पद्धतीने रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत आणि मी आता शांत झालेली आहे मी आता काळजीमुक्त झालेली आहे त्याच वेळी सर्वांनी म्हणजे सर्वांनी केलेल्या प्रार्थनेमुळे स्वामी धावून आले आणि त्यामुळे तिच्यावरचं जे हे संकट होतं ते टळलं आता त्याच त्याच वेळेस काय झालं तर एका मैत्रिणीने काय टाकलं की आपण आपल्याला इतका छान अनुभव आलेला आहे साक्षात्कार आ झालेला आहे तर आपण स्वामींच्या गृही म्हणजेच अक्कलकोटला जाऊन येऊयात सगळ्या जा मिळून जाऊन येऊयात जसं जमेल तसं आणि मी जस्ट दिवाळीमध्ये जाऊन आलेली होती अक्कलकोटला त्यामुळे मी म्हटलं मी जाऊन आलेली आहे तुम्ही जाऊन या आणि त्याच वेळेस काय झालं मी हे आमचं संभाषण झाल्यानंतर एफ बी ओपन केलं तर मला पहिला म्हणजे आपल्याला सारखे असे स्वामींचे ग्रु जे भक्त असतात त्यांचा ग्रुप असतो त्यांची अशा स्वामींविषयीच्या माहिती किंवा त्या स्वामींविषयीचे मंत्र किंवा स्वामी आपल्याला आधार देणार आधार वाटण्यासारखे असे स्वामींचे विचार असे आपल्याला एफ बीवर वर पोस्ट येत असतात त्यात मला पोस्ट काय आली असेल पहा तर अशी पोस्ट आली असेल घाबरू नको सर्व चांगलं होईल मी तुझी वाट बघत आहे अक्कोलकोटी असा मेसेज होता असा पोस्ट होता आणि मला एक सुखद अनुभव आला आत्ता जस्ट आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर बोलत होतो की आपण सगळे मिळून अक्कलकोटला जाऊयात आणि मला लगेच दोनच दोन म्हणजे दहा मिनटातच दोन तीन सेकंदातच मी एफ बी ओपन केलं की मला ती पोस्ट दिसावी म्हणजे स्वामी कृपा आपल्यावर स्वामी कृपा किती आहे याचा मला सुखद अनुभव आला त्याचाच अर्थ असा की आपण मनाने भक्तिभावाने शुद्ध मनाने आणि शुद्धांत जर स्वामींची सेवा केली तर स्वामी तुम्हाला नक्कीच त्याचा प्रसाद देतील किंवा अनुभव देतील तुमच्या जीवनात काही ना काहीतरी चांगली गोष्ट होत राहील आणि अजून एक सांगते जर तुम तुम्ही जो संकल्प तु, तु, केला आहे तो जर फळास येणार नसेल तर त्याचेही संकेत स्वामी देतात आणि त्याऐवजी तुमची एखादी दुसरी एखादी जी इच्छा असेल ती पूर्ण होते याचाही अनुभव मी घेतलेला आहे आणि मी परत एकदा सांगते देव हा भक्तीचा भूकेला आहे आपण किती दक्षिणा देतो किंवा भक्तीचा किती देखावा करतो यावर आपली अप देव प्रसन्न होत नाही तर आपल्या अंतकाराने यथा शक्ती यथा भक्ती आपण जितक्या शुद्ध देवाची पूजा करू तितका आपल्याला त्याचा चांगला तासा चांगले फळ मिळतं त्याचा साक्षात्कार होतो तर ही हा एक छान अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे मंडळी तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्ही यापुढे माझ्या येणाऱ्या पुढचे व्हिडिओ रेसिपीजचे किंवा क्राफ्टचे असतील माहितीचे असतील त्या व्हिडिओना असाच भरपूर प्रति प्रतिसाद द्याल ही आशा व्यक्त करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ